ड्रग तस्करी संशयितांना आज न्यायालयात हजर करणार। भुसावळ ड्रगचे मुंबई कनेक्शन उघड झाले आहे। त्यात बाजारपेठ पोलिसांनी मुंबईतून अटक केलेल्या मृदुल चंपकलाल वैद्य याला अटक केल्यावर संशयितांची संख्या 4 झाली। वैद्यला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली। आता शुक्रवारी 4 संशयितांना न्यायालयात हजर करण्यात येईल। हे ड्रग तस्कर भुसावळ किंवा इतरत्र कोणाच्या संपर्कात होते याची माहिती पोलीस जमा करत आहेत। भुसावळ DYSP कृष्णात पिंगळे यांनी एका हस्तकाचा वापर करून ड्रग तस्कराचे रॅकेट उघड केले। ड्रग माफिया कुणाल भरत तिवारी वय 30 राहणार तापीनगर, जोसेफ जॉन वय 28 राहणार रामायण नगर वरणगाव रोड भुसावळ आणि दीपेश मुकेश मालवीय वय 31 राहणार लाल जैन मंदिर वरणगाव रोड भुसावळ या त्रिकुटाकडून 72,80,000 रुपये किमतीचे 910 ग्रॅम अंमली पदार्थ हस्तगत केला। या कारवाईतून राज्यभरातील ड्रगचे धागेदोरे उघड होण्याचे अंदाज आहे। उपनिरीक्षक मंगेश जाधव गुन्ह्याचा तपास करत आहे। शिवाय अटकेतील 4 संशयितांना शुक्रवारी दिनांक 22 जानेवारी न्यायालयात हजर करण्यात येईल। संशयितांचे कॉल रेकॉर्ड तपासणार ड्रग्स तस्करीच्या गुन्ह्यात अटकेत असलेले सर्व संशयित गेल्या 15 दिवसात कोणाच्या संपर्कात होते, मुंबईतून अटक केलेल्या वैद्य यांच्यासोबत अन्य साथीदार कोण आहेत, भुसावळातील त्रिकुटाला अजून कोण मदत करत होते, त्यांनी कोणाला ड्रग्सची विक्री केली आहे, ही सर्व माहिती काढण्यावर पोलिसांनी भर दिला आहे। उद्या न्यायालय प्रक्रियेनंतर या चौकशीला अधिक वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। बघत रहा MH 19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र।